नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज तानापोळा आहे शेतकरी मित्रांनो. आज तानाच्या पोळ्याच्या मंगल कामना देतो माझ्याकडून माझ्या परिवाराकडून. तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो, सोयाबीन. आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहो. हे उन्नतीचा प्लॉट आहे बघा. आणि आज या उन्नतीला 69 दिवस पूर्ण कम्प्लीट होतात. 69 दिवस पूर्ण कम्प्लीट. या 69 दिवसात आपल्या उन्नती सोयाबीनला चांगल्या प्रकारे शेंगधारणा झालेली आहे. तर आज या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो की आपल्या सोयाबीनची भरण मंदावली. ज्या भागात जास्त पाणी झालेलं आहे त्या भागात सोयाबीनची भरण मंदावली शेतकरी मित्रांनो. म्हणजे कसं बघा, पाणी खूप आला. 29 तारखेपासून पाणीच पाणी आहे. 31 तारखेला पाणी आहे. 31 संध्याकाळी जो पाणी आला शेतकरी मित्रांनो, 31 संध्याकाळी, तर त्याच तारखेला इथला पाणी आला, मुसळधार पाणी आला. तर पूर्ण जमीन दलदल करून टाकली आणि वावराच्या बाहेर पाणी निघाला आणि पुरही पूर आला. तर काय झालं, जमीन दलदल झाली आणि मुया ढिल्या झाल्या शेतकरी मित्रांनो सोयाबीनच्या, नाही का? तर ह्या मुया ढिल्या झाल्या म्हणजे जे काही अन्न रस घेतो मुयापासून, जे काही पोषक तत्व घेते जमिनीतून, ते कमी भेटतात शेतकरी मित्रांनो. आणि ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाश नाही. सूर्यप्रकाश असं नाही केलं तर खाद्य कुठून तयार करणार, नाही का? आणि जमिनीतून काही भेटणारही नाही, कारण की झाड जमिनीपासून जर ढिलं असलं ते कोणतंच काही जमिनीतून भेटत नाही शेतकरी मित्रांनो झाडाला. तर या कारणाने आपलं सोयाबीन जे भरण आहे शेतकरी मित्रांनो ते मंदावली. तर बघा, तर ह्या जो कालावधी असतो का नाही, 70, 75, 80, जसं म्हणजे जेव्हा सोयाबीन आपलं चलपीवर सुटते, जेव्हा चलप राहते, म्हणजे चलप शेंगीमध्ये रूपांतर व्हायला सूर्यप्रकाशही अत्यंत गरज असते शेतकरी मित्रांनो, तेव्हा सूर्यप्रकाश होता म्हणून आपलं सोयाबीन चलपीचं शेंगीत रूपांतर फास्ट झालं शेतकरी मित्रांनो. पानंही भरपूर आहे या व्हरायटीला, प्रकाशाशी प्रक्रिया करायला. बघा, कोणतीही व्हरायटी घ्या, आता प्रत्येक भागात महाराष्ट्र बंद, महाराष्ट्र, गुजरात, 2-3 राज्यात भरमसाठ पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो. कुठे सोयाबीन जास्त पाणी असन, ढगाळ वातावरण असन ज्या भागात, तर पूर्ण हेच कंडिशन आहे. आता सूर्यप्रकाशाची फार गरज आहे, नाहीतर काय होईल. हे बघा, मुळा पूर्ण ढिल्या झालेल्या आहे, झाड पूर्ण ढिल्या झालेलं आहे. आता जर थोडीशी जर हवा सुटली आणि पाणी आला, हे सोयाबीन एक साईड झोकते, कारण की पूर्ण ढिलं झालेलं आहे सोयाबीन बुडातून. तर म्हणून मंदावली म्हणजे आता काय, आता पाणी नको, बस लय झालं पाणी. आता आता सूर्यप्रकाश पाहिजे. आता आतापासूनही पाणी गेला तर सोयाबीन पिकते आता, कारण की आज 69 पूर्ण दिवस कम्प्लीट होत आहे आपल्या प्लॉटला. तर प्रत्येक सोयाबीनला आता आपल्याच प्लॉटला 69 दिवस होत आहे. तर कोणी लवकर पेरली असेल तर त्याला 75-80 दिवसही झाले असेल, बऱ्यापैकी माल कवर झालेला आहे. तर आता पाणी नको, सोयाबीन पिकते. आतापासून पाणी गेलं तर सोयाबीन पिकते. भरपूर ओल आहे, शेवटपर्यंत ओल पुरते. जर पाणीच पाणी आता राहिला तर बुरशी येण्याची फार दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. सड होईल, शेंगड होईल, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सामना करावे लागेल. आणि याला पर्याय काहीच नाही, आपण काहीच नाही करू शकत. कोणतीच याच्यावर फवारणी नाही आहे. एकच पर्याय आहे, तो म्हणजे सूर्यप्रकाश. आता सूर्यप्रकाशाची फार गरज आहे बघा. अशा शेंगा सडते, अशी बुरशी येते शेतकरी मित्रांनो. तरी पण आपला जो सुया आहे ना शेतकरी मित्रांनो, 18 इंचीचा आहे बघा. 18 इंचीचा आहे आणि 4 तास पेरले, 1 तास बाद आहे, ते हवा खेळती राहावं यासाठी. पण इथलंही करून जर पाणीच पाणी असला तर आपण त्याला पर्याय नाही आहे.
इलाज नाही आहे, काही करू शकत नाही, आताही ढगाळ वातावरण आहे. आपण काय करू शकतो शेतकरी मित्रांनो सांगा. आता जी हे जे कंडिशन असते सोयाबीनची 70, 75, 80 दिवसाची, हे जे हा जो कालावधी असतो, या शेंगीचा कालावधी असते, भरणीचा कालावधी असते, तिकडं 90 दिवसापर्यंत भरतच राहते, ठस भरत राहते. तर सूर्यप्रकाशाची फार अत्यंत गरज आहे. आता तवाच हे सपाट्यानं शेंग भरण, कोणतीही व्हेरायटी राहो, सूर्यप्रकाश असल्यानंतर, वातावरण क्लिअर असल्यानंतर सोयाबीनमध्ये फरक दिसून येते, म्हणजे दिसून येते. तुम्ही सांगा कमेंट करून, खरंच ह्या अवस्थामध्ये सूर्यप्रकाशाची गरज आहे का? पा बघा, ढगाळ वातावरण आहे, सोयाबीन पा असं मंदावल्यासारखं दिसत आहे, म्हणजे काहीच नाही, प्रोसेस नाही दिसत आहे, थांबलं, स्थिर झालं, म्हणजे कोणतीच अशी शेंगीतनी प्रोसेस नाही दिसत आहे, कारण की मुया ढिल्या झाल्या आहे याच्या. बघा, माल तर पकडला यानं, ह्या माल याचे कारण सांगतो, माल का पकडला, मागं 15 दिवसाची जी उघाड होती त्या उघाडीतच माल धरला यानं. 50-60 शेंगा आहे एका झाडाला. बघा, पण हे जे आहे शेंगचड, हे बुरशी आहे, पाण्याची बुरशी आहे शेतकरी मित्रांनो. असं नुकसान होऊन राहिलं. बघा, आता मी सोयाबीन, आपली व्हिडिओ आहे शेतकरी मित्रांनो, मी सोयाबीन बघितलं आहे, फवारणी मारायच्या अगोदर, तर पाणी यायच्या अगोदर, महाराष्ट्रात पाणी सुरू व्हायच्या अगोदर आपल्या सोयाबीनची जी भरण होती फास्ट होत होती, तर आता नाही आहे, आता दिसत नाही आहे आपल्याला. आता हे जे 5-4-5 दिवस झाले आहे पाणीच पाणी आहे, तर ह्या 4-5 दिवसात भरण मंदावली आहे शेतकरी मित्रांनो, खूप सपाट्यानं मंदावली. हे बघा, चपट्या शेंगा आहे, नाही तर भरण तर फास्ट होती ती, जसे शेंड्यावरचे शेंगा पहा. आता हे शेंग तोडून आहे, हे बघा, है भरण आहे, हे ठस भरत होती, आता भरण मंदावली, तर याला इलाज नाही आहे. आपण कोणतीच मार्केटमध्ये कोणतीच औषध नाही आहे याला, आणि फवारणीही करू नका शेतकरी मित्रांनो. सूर्यप्रकाशाशिवाय काही खरं नाही. एकदा 8 दिवस जरी ऊन तपली का नाही, तुम्ही सोयाबीनच्या शेंगा पहा, मालात बातच फरक पडेल, सपाट्यानं माल भरलेला दिसेल. सूर्यप्रकाशच नाही, प्रकाश असेशन, हे जे पानं आहे, प्रकाश असेशन कसे करणार, खाद्य तयार कुठून करणार, सर्व गोष्टी आवश्यक असतात शेतकरी मित्रांनो. तर बघा, माल बऱ्यापैकी आहे आपल्या सोयाबीनला, काही म्हणजे कमजोर नाही आहे आपलं सोयाबीन, थोडंसं बरं आहे साधारण या वर्षी बरसातीच्या मानानं. इथली हाईट बरी आहे, समोर समोर जस जस जातो तस तसं हाईट कमी होते, कारण की खाली बदाड आहे, वरतं माथा आहे. पण इथलंही चांगलं सोयाबीन असून अजून काही आपल्या हाती नाही आहे, पाणीच पाणी राहिला, याच्यातही ॲव्हरेज घटते आपला, कारण की शंखसड होते शेतकरी मित्रांनो. शंखसड जर जास्त प्रमाणात झाली तर ॲव्हरेजमध्ये नक्कीच कमी उतारा येईल. बघा, झडती आपल्याला कमी लागेल ना यकरी, पाणी अजून काही शेंगीवर पाणी आहे, हे जे पाणी दिसतात आपल्याला, हे बघा शेंग पाणी आहे, हे बघा. याच्यासाठी मी म्हणून राहिलो, सूर्यप्रकाश पाहिजे. जरी हवा असली तरी पण काही ना काही बुरशी येते, आणि त्याच्यात हवा आणि सूर्यप्रकाश जर असला तर बुरशी नाहीशी होते, कारण की सूर्यप्रकाशात खूप ताकद आहे शेतकरी मित्रांनो. तर आज इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो. माझी जर माहिती योग्य असेल तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो, आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता पाणी नको, आता सूर्यप्रकाशाची गरज, तेव्हाच शेंगा भरेल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.